संजय काकाचा प्रचार मी केला नाही वस्तुस्थिती आणि ते काही झाकून केलं नाही. आता निशिकांत दादा आला ना, मी उघड बोलला असतो. निशिकांत दादा आपल्या जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी तिथं शेतीचा प्रचार केला. जिल्ह्याचे अध्यक्ष असताना पद न सोडता तुम्ही राजू शेतीचा प्रचार करू शकताय, तसली गद्दारी तरी मी केलेली नाही. मला संजय काकाचा प्रचार करायचा नव्हता, मी पक्षाचा राजीनामा दिलो आणि डायरेक्ट संजय काकाच्या विरोधात प्रचार केला आणि विशाल पाठाच्या प्रचाराने मागे लागलो. पक्षात राहून पक्षाची गद्दारी करणं हे आपल्या स्वभावात नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आपण ज्याचा प्रचार करू ना तो प्रामाणिकपणे करू. कमळाचं चिन्ह सांगायचं आणि प्रचार विशाल पाठाचा करायचा. असे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा केलेले आहे, ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कंबनगौडाला बावनकुळे सांगते की तू कामाला तुला आम्ही तिकीट देतो. गोपीचंदला देवेंद्र फडणवीस सांगते ओके तू कामाला. आरेला ते आरेचे गुप्तिक लोक सांगते तू तुझ्या कामाला. म्हणजे फुकट मिळाल तर हान नंबर नसेल तर सोडू. म्हणजे आता जमदारेला संजय काका खासदार असताना संजय काकांनी सांगितले की जमदारे तुम्हाला आपण तिकीट मिळवू. मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली आणि आमच्यातलेच काही लोक आलेलं उभा केलं आहे. आणि काटा कोणाचा काटा तुम्ही माझा काटा नाही, भारतीय जनता पार्टीचा एक आमदाराचा काटा काढा लक्षात ठेवा. मग अशा पद्धतीनं जर भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये चालतात, आता तुमची जर इच्छा असेल मी अजूनही सद्गुवाराला करायला, पण तुमची इच्छा असेल तर माझ्या मनामध्ये कुठली गोष्ट आता काही पदं मिळावी. मी ही पदं का सांगतो, सगळी पदं 40 वर्ष भोगलीत आणि कुठल्या नेत्याच्या जीवावर भोगली नाही. ही जी पदं भोगली केवळ तुमच्या जीवावर आम्ही भोगलेले. निशिकांत पाटलांची भाजपाशी गद्दारी. लोकसभेला राजू शेट्टी यांचा प्रचार केला माजी आमदार जगताप. लोकसभा निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले मतदारसंघात भाजपचं काम न करता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचं काम केल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलाय. जत इथं प्रकाशराव जमदाडे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी जगताप यांनी भाजपची ध्येय धोरण आणि चलाखीवर जोरदार प्रहार केला यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी लोकसभेला राजू शेट्टी यांचा प्रचार केला, त्यांच्यावर पक्षानं कोणतीही कारवाई केली नाही. मी पक्षाशी कधीही गद्दारी केली नाही. राजीनामा देऊन उघडपणे विशाल पाटील यांना पाठिंबा दिला असं सांगून विलासराव जगताप म्हणाले, आजपर्यंत कोणत्या पक्षाच्या नव्हे तर जनतेच्या पाठिंब्यावर राजकारण केलंय. आतापर्यंत आपल्या सगळ्यांनी मला साथ दिली आहे, त्यामुळे मी मैदानातून पळ काढणार नाही. आपली सर्वांची इच्छा असेल तर पुन्हा शड्डू ठोकू असं मत विलासराव जगताप यांनी व्यक्त केलंय. एकही कार्यालयाचा माणूस नाही तर एकही पदाधिकारी नाही जे बसले समोर आणि व्यासपीठावर ते सगळे सर्व पक्षाचे नेते मंडळी. त्यामुळं आजचा जो मेळावा आहे तो सर्व पक्षीय मेळावा आहे असं माझं स्वतःचं मत आहे. संजय काकाचा मग सांगितलं उल्लेख केला तिने, संजय काकाचा प्रचार मी केला नाही वस्तुस्थिती आणि ते काही झाकून केलं नाही. आता निशिकांत दादा आला ना, मी उघड बोलला असतो. निशिकांत दादा आपल्या जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी तिथं शेतीचा प्रचार केला. जिल्ह्याचे अध्यक्ष असताना पद न सोडता तुम्ही राजू शेतीचा प्रचार करू शकताय, तसली गद्दारी तरी मी केलेली नाही. मला संजय काकाचा प्रचार करायचा नव्हता, मी पक्षाचा राजीनामा दिलो आणि डायरेक्ट संजय काकाच्या विरोधात प्रचार केला आणि विशाल पाठाच्या प्रचाराने मागे लागलो. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पक्षात राहून पक्षाची गद्दारी करणं हे आपल्या स्वभावात नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आपण ज्याचा प्रचार करू ना तो प्रामाणिकपणे करू. कमळाचं चिन्ह सांगायचं आणि प्रचार विशाल पाठाचा करायचा. असे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा केलेले आहेत, ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपण त्या प्रवृत्तीची माणसं नाही आहोत. आणि भारतीय जनता पार्टीचं हे तिसरं ऑफिस असेल मला वाटतं. पहिलं ऑफिस आहे तंबनगौडांचे वॉर रूम काढला ते पहिलं ऑफिस, दुसरं ऑफिस आहे संजय काकानं खासदारकीच्या वेळेला ते आर्ली डॉक्टरच्या ह्याच्यात काढलं ते दुसरं ऑफिस, तिसरं ऑफिस जमदारेचं ऑफिस आणि चौथा ऑफिस अजून उघडायचं तू गोपीचंद पडळकरचं. म्हणजे एका पक्षाचे कार्यालय किती झाले, 4-4 कार्यालय. आणि या प्रत्येक कार्यालयाला वरिष्ठांचा आशीर्वाद असतो लक्षात ठेवा. आज एवढे इच्छुक का झाले आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये? प्रत्येक नेत्याला जे प्रत्येक इच्छुक आहेत, मी सोडून सांगतो तुम्हाला, मी काही कोणाकडे गेले नाही. तंबनगौडाला बावनकुळे सांगते की तू कामाला
तुला आम्ही तिकीट देतो. गोपीचंदला देवेंद्र फडणवीस सांगतात ओके तू कामाला जात. आरेला ते आरएसएसचे गुपचूप लोक सांगते तू तुझ्या कामाला जात. म्हणजे फुकट मिळाल तर हा नंबर नसेल तर दे सोडून. म्हणजे आता जमदारीला संजय काका खासदार असताना संजय काकांनी सांगितले की जमदारी तुम्हाला आपण तिकीट मिळवून देऊ. वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला हे सगळ्यात सांगतो सगळ्यात थापा आहेत हे पक्क लक्षात ठेवा. युतीमध्ये कोण कोण आहेत? युतीमध्ये एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आहे आणि भारतीय जनता पार्टी. आज ही आजच्या घटकेला सांगतो तुम्हाला ह्या तिन्ही पक्षाचं तालुका वाईज वाटप अद्यापही झालेलं नाही. त्यामुळं मला कुठलं तिकीट मिळतंय आज आपण सांगू शकत नाही. मी सांगू शकतो मलाही तिकीट मिळालंय म्हणून. परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे कारण ह्या तिन्ही पक्षाचा मेळ अजून लागायचा आहे. ह्या युतीमध्ये जे तीन पक्ष आहेत त्यांची बैठक अजून व्हायची आहे. हे झालं एक पक्षाची कथा. दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे आहेत आणि काँग्रेस पक्ष आहे. त्याही तिन्ही पक्षाचा अजूनही मेळ लागलेला नाही. पण तो तिथं कसं आहे त्या तीन पक्षामध्ये उद्धव ठाकरेची माणसं नाहीत, पवारसाहेबाची माणसं नाहीत. त्यामुळे विक्रम सावंतला एक लाईन मिळाली की माझं तिकीट फिक्स आहे आणि असण्याची शक्यता पण आहे कारण तिकडे इच्छुकाची गर्दी नाही. आपल्याकडे इच्छुकाची गर्दी भरपूर आहे. त्यामुळे इथं सगळ्यांना सांगते की तुम्ही आगे बढो आणि पाय वाढायचं काम करू नका. मागच्या वेळेला काय झालं? मागच्या वेळेला मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली आणि आमच्यातलेच काही लोक आलेलं उभा केले आणि काटा कोणाचा काटा तुम्ही? माझा काटा नाही, भारतीय जनता पार्टीचा एक आमदाराचा काटा काढा लक्षात ठेवा. मग अशा पद्धतीनं जर भारतीय जनता पार्टी किंवा युतीमध्ये चालत असेल किंवा महाआघाडीमध्ये चालत असेल भविष्यकाळामध्ये काय होणार आहे हे अद्यापही अजून कुणालाही माहिती नाही. त्यामुळे आपण माझं स्वतःचं मत सांगतो तुम्हाला. मी जे राजकारण केले 40 वर्षात कुठल्या पक्षाला धरून केलेलं नाही. आमचा पक्ष म्हणजे आमची समोर बसलेली जनता आणि आमचे सगळे कार्यकर्ते. शनी जे सांगेल तो आमचा पक्ष. अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत राजकारण केलेलं आहे. त्यामुळे आजही आता एकानं सांगितलं तुमची भूमिका स्पष्ट करा. सगळेच लोकांनी माझी भूमिका मी स्पष्ट करतो. मी सांगतो मी सगळी पदं भोगले. आमदारकी भोगले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं चेअरमन पद भोगले, जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष पद भोगले आणि कारखान्याचं राजेसाहेबाचं पॅनल 2 वेळा पाडून मी कारखान्याचं चेअरमन पण झालं. आता आणखीन काय लोकांकडून अपेक्षा करायची गरज आहे? माझ्याला तुम्ही मला मदत केलेली आहे. आता तुमची जर इच्छा असेल मी अजूनही शब्दू महाराजा तयार आहे. पण तुमची इच्छा असेल तर माझ्या मनामध्ये कुठली गोष्ट आता काही पदं मिळावी. मी ही पदं का सांगतो? सगळी पदं 40 वर्षात भोगलीत आणि कुठल्या नेत्याचे जेवर भोगले नाही. ही जी पदं भोगली केवळ तुमच्या जेवर आम्ही भोगलेले आहेत. त्यामुळे तुमची इच्छा असेल ना त्या इच्छेचा आम्ही दूर करत आहे. काही लोक म्हणत आहे ह्याला गरज होती त्यावर आमची मदत घेता आणि आता आम्हाला गरज आहे मैदान सोडून पळून जायला लागलाय असं तुम्ही कोण? म्हणून मी सांगतो जनतेचा जो आवाज आहे तो माझा आवाज आहे. आणि माझी स्वतःची जर इच्छा म्हणणार तर मला अजिबात राजकारणामध्ये आता इंटरेस्ट आहे नाही. राजकारण इतक्या घाणेरड्या स्टेजला गेलंय की तुम्ही सांगतो काय झालं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. अजित पवारला भेटी दाखवून फोडले, त्यांची सगळी माणसं फोडली. माझे नवाबमध्ये कोणतं? नवाबमध्ये खेंच्याकडे असणारा नालायक माणूस आणि युतीमध्ये गेला तर प्रमाण घ्यायला लागेल असे अनेक लोक आहेत तिथं. म्हणजे असं लोकांना ईडीची याची भीती दाखवून तुम्ही जर तुमचं राज्य आणत असेल तर ते लोकांना रुचले नाही. आज संजय काकाला सांगतो तुम्हाला ह्या 8 मतदारसंघामध्ये फक्त जगता 5-6 हजार मताचा लीड आहे. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात ते मायनस आहे लक्षात ठेवा. म्हणजे सांगतो का माहिती आहे का? भारतीय जनता पार्टीची जी पॉलिसी आहे ती पॉलिसी लोकांना रुजलेली नाही हे सत्य. आपल्या इथं मध्यम संजय काका वगैरे कामं केलेत मग ती लोक काही मदत केली. परंतु त्याच्या विरोधात येईल आज एवढी मतं पडलीत ना त्याचा सुद्धा तुम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि आज आपण कुठल्या नाव्यात बसायचं हेच आपलं फिक्स नाही अजूनही. कुठलाही पक्ष आधी कुठल्या तालुक्याला कुठल्या पक्षाला तिकीट द्यायचं आहे हे वर्षा पातळीवर अजून चर्चा चालू आहे. अजून कुठल्याही पद्धतीनं जत तालुका आमट्याला दिलेला आहे असं अजून कुठेही जाहीर झालेलं नाही. त्यामुळं आता जेवढे इच्छुक आहेत त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत.